आज अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीनं सर्वप्रथम सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा जो संविधान लिहिलेत ह्या संविधानामुळं आमच्या सर्व भारतीयांना जे मूलभूत अधिकार मिळाले ज्या अधिकारामुळं आपण कलेक्टर PSI डॉक्टर इंजिनियर ज्या भी काही शासकीय क्षेत्रात नोकऱ्या करतो आपण या संविधानामुळे आज आम्हाला अधिकार भेटला। त्यामुळे सर्व भारतीयांना मी मनापासून संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वप्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भडकल गेट या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने संपूर्ण भारतवासियांना सर्वप्रथम या ठिकाणी भारतीय संविधानाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व सकल नागरिकांसाठी प्रस्थापित केलेला एक हक्काचा मार्ग आहे आणि या मार्गाने आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, कारण या ठिकाणी बाबासाहेबांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार देण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलं। बाबासाहेबांचे अपार असे उपकार या भारतवासीयांवर आहेत, या देशावर आहेत, म्हणून बाबासाहेबांना आपण या देशाचे शिल्पकार असे म्हणतो। म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या अखिल भारतीय महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना देतो। आणि या ठिकाणी आमचा परिवार जो आहे अखिल महाराष्ट्र कामगार संघ हा बाबासाहेबांच्या प्रेरणेने संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं कार्य करत आहे, कारण संविधानामुळेच आम्हाला या ठिकाणी एक ताकद मिळालेली आहे। ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिकाच्या आहे कामगारांच्या आहेत त्या खऱ्या अर्थाने आम्हाला भारतीय संविधानामुळेच प्राप्त झालेल्या आहे। म्हणून आम्ही पुन्हा भारतीय संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतीयवासियांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक संविधानाच्या शुभेच्छा देतो। जय भीम जय बुद्ध। महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीनं आज संविधान दिनाच्या सर्व भारतीयवासियांना हार्दिक शुभेच्छा। आम्ही काही दिवसानंतर फार मोठं आंदोलन करणार आहोत। संविधान बचाव हे आंदोलन पुढील आठवड्यापासून या ठिकाणी चालू करणार आहोत। तर सर्व भारतीय वासियांना विनंती आहे की संविधान बचाव ह्या कृती समितीला तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावा, सहकार्य करावं आणि संविधान दिनाच्या सर्व भारतीय वासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन।